महाराष्ट्र माझावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री वारकरी महामंडळाबद्दल तर शिंदे सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना झालेली आहे पंढरपुरात याचं मुख्यालय असणार आहे आणि याच्यासाठी पन्नास कोटींची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि या मुख्यमंत्री वारकरी महामंडळासाठी पन्नास कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे आणि राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत अधिसूचनासुद्धा जारी करण्यात आलेली आहे नेमकं या शासन निर्णयात आहे काय तर महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे या महामंडळामार्फत कोणकोणत्या योजना लागू करण्याचं प्रस्तावित आहे ते सुद्धा आपण पाहूया तसेच प्रथमतः आपण या महामंडळाची रचना कशी असेल त्याबद्दल जाणून घेऊया तर यामध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल त्यानंतर महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडवल रुपये पन्नास कोटी इतके असेल तर या प्रस्तावित महामंडळाचं कार्य काय असणार आहे तर शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार व वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याकरिता आणि कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या महामंडळामार्फत वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्रांसाठी सोयीसुविधा सुई पुरवण्याबाबत कार्य करण्यात येणार आहे या महामंडळामध्ये प्रस्तावित योजना कोणत्या आहेत त्या जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी चा आणि प्रश्न सोडवणे त्यानंतर सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करण्यात येणार आहे आषाढी व कार्तिक वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कार्यवाहीसुद्धा करण्यात येईल वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्याकरता अर्थात टाळ मृदंग विना इत्यादी अनुदान देण्याची कार्यवाहीसुद्धा करण्यात येईल कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबवण्यात येईल आषाढी व कार्तिक इवारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर तसेच <clears throat> सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड अगस्त ऋषी संत सावतामाळी समाज मंदिर अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल त्यानंतर नववा मुद्दा आहे परंपरेने महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकन्या वारकऱ्यांना वार वृद्धापकाळामध्ये वार वार वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल तसेच संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे पूज्य जगद्गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही तसेच शिक्षकांना वेतनसुद्धा नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या आणि अशा प्रकारच्या इतर संस्थांना कीर्तन भवन वर्ग भजन हॉल या विकास विकासकामाकरता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही मंडळाकडून करण्यात येईल संत गोरुबा काका शेवा मंडळ तेर परिसर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव येथे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर पालखी मार्ग व समाधीस्थळ याकरता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पासष्ट एकरमध्ये कॉन्क्रिटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत या जागेव्यतिरिक्त पालख्या किंवा वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी फळांसाठी तसेच त्यांच्या सोयी सुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल तसेच सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करून प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरूपी निधी मंजूर करण्यात येईल आषाढी व कार्तिक वारीसाठी येणाऱ्या वारकरी भाविक तसेच दिंडीच्या वाहनांना टोलमाफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था प्रसाधनगृहे वस्त्रांतर व इतर आनुषंगिक सोयीसुविधा पुरवण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल महामंडळाकरता आवश्यक पदे आकृतिबंध वा आर्थिक तरतूद स्वतंत्र लेखाशीर्ष याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल सद्यस्थितीमध्ये महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च विभागाच्या ज्येष्ठ नागरिक योजनांच्या लेखाशीर्षामधून करण्यात येईल महामंडळाची कार्य नियमावली आणि तदानुषंगिक इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात ती येतील असं सुद्धा यामध्ये प्रस्तावित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका